150 तर पुण्यापासून अवघ्या 112 किलोमीटरवर असलेला किल्ला। मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून राजमाचीवरील श्रीवर्धन व मनोरंजन हे दोन स्वतंत्र बालेकिल्ले आपल्याला सहजगत्या दिसतात। चला तर मग आज दुर्गभ्रमंती करूया राजमाची किल्ल्यावरील बालेकिल्ले म्हणजेच श्रीवर्धन बालेकिल्ला आणि मनोरंजन बालेकिल्ला। नमस्कार मंडळी, मी श्रीकृष्ण पवार आणि श्रीकृष्ण पवार व्हिलॉग आपल्या मराठमोळे यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मंडळी, आज तारीख आहे 2 ऑक्टोंबर म्हणजेच गांधी जयंती आणि वारसुद्धा रविवार आहे। तर कालचा दिवस म्हणजे आम्ही मित्राच्याच घरी थांबलेलो वांगणीला, ज्याची हळदीला मी गेलेलो आणि त्याची व्हिडिओ पण टाकलेली आहे यूट्यूबवर, तर ती तुम्हाला इनस्क्रीनला भेटून जाईल। तर आत्ता आम्ही आलो आहोत राजमाची किल्ल्यावर आणि पाठीमागे पाहू शकता आपल्याला राजमाची किल्ल्याचा श्रीवर्धन जो बालेकिल्ला आहे तो आपणच दिसतो आहे। तर इथपर्यंत कसं आलो ते तुम्ही पाहिलं असालच। तर आज आपण राजमाची किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला राजमाची किल्ल्यावरील म्हणजेच श्रीवर्धन बालेकिल्ला आणि मनोरंजन बालेकिल्ला या दोन्ही किल्ल्यांविषयी जी काही माहिती असेल ती तुम्हाला या व्हिडिओमार्फत देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन। आणि हो, आज माझ्याबरोबर 3 सवंगडी आहेत, तर त्यांची तुम्हाला म्हणजे तुम्ही ओळखत असाल कारण त्यातले 2 जण कलावंतिनीला आलेले आणि एक जण तर डेली असतो माझ्यावर विजय, तर त्यांची तुम्हाला आता ओळख करून देतो। तर हे आहेत अंकुश केमले मामा जे आपल्यासोबत कलावंतिनीला आलेले, दुसरा आहे हा सुमेश तो पण कलावंतिनीला आलेला आणि आपला रोजचा जुदर वेळ येतो। राजमाची किल्ल्यावर जाण्यापूर्वी आपणास गणपती मारुती मंदिर मिळते, त्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला प्रस्थान करू। तर मंडळी, ह्या आता आपल्याला ते श्रीवर्धन बालेकिल्ला दिसतोय आणि तसंच आपण पाहू शकता या साईड इथून आपण आलो। उलटा दाखवतो जरा, इथे पूर्ण स्लिपरी आहे त्यामुळे जरा इथे येताना संभव नाही यायचे। तर आपण त्या बाजूने तसं तिकडनं आलो, आपल्या बाईक आहेत ना त्या तिकडे समोर पार्किंग केलेले आहेत त्या तिथे तिथे दुकान दिसतंय ना तिकडे आपण आपल्या बाईक पार्किंग केले आहेत। आणि या मार्गाने असं चालत चालत पूर्ण असा विडा घालून, हा जो महामधीच डोंगर आहे तसा पूर्ण विडा घालून इथपर्यंत 8 किलोमीटरचा रस्ता आहे त्या तिथून, तर तसं आपण पूर्ण चालत आलो। आणि इथे तुम्ही पाहू शकता जवळच हा कातळ धरा धबधबा आहे, सध्या पाऊस कमी त्यामुळे पाणी कमी दिसतंय पण पाहू शकता किती विहंगम दृश्य दिसतंय। तुम्हाला थोडं अजून पुढे जाऊन पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करतो। तर इथून आपल्याला कातळधरा धबधबा दिसतोय, आता पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी कमी दिसतंय पण जर तुम्ही एकदम म्हणजे पावसाळ्यामध्ये आलात ना तर तुम्हाला हा धबधबा अजून सुंदर दिसतो। तर या इथे आपणास आहे ना हे असे ज्या कूपन आहेत प्रत्येकी 20 रुपये त्या कूपन घ्यावे लागतात आणि त्यानंतर इथून पुढे आलात ना आपण की इथे अतुल राजमाची हॉटेल आहे, तिकडे आपली जेवणाची व्यवस्था होऊ शकते पण आपल्याला सरळ नाही जायचं किल्ल्यावर जाण्यासाठी। इथून जसं उजवीकडे वळल्यास आपल्याला त्या बोर्ड दिसतो, त्या बोर्डमार्फत आपल्याला वरती जायचं आहे। ही वाट राजमाची किल्ल्यावरील श्रीवर्धन बालेकिल्ला आणि मनोरंजन बालेकिल्ला यांच्या मध्यामध्ये जाते। तत्पूर्वी आपणास एक गुफा आढळते, या गुफेचा वापर इतिहासामध्ये धान्य कोठारासाठी केला असावा। धान्यकोटाराच्या गुफेपासून पुढे प्रस्थान करताच आपणास काहीशा पायऱ्या आढळतात, या पायऱ्या आपणास थेट काळभैरवाच्या मंदिरापाशी सोडतात। काळभैरवाच्या मंदिराजवळच आपणास दीपमाळ, अश्व, गजांत लक्ष्मी असे अनेक अवशेष आपणास पाहावयास मिळतात व तसेच तोफा व विरगळा हे सुद्धा आपणास पाहावयास मिळते।
त्या तिथे आपण ना ते काळभैरव मंदिर पाहिलं आणि तिथून पुढे जसं आल्यावर आपण या वाटेने असं वरती येतो आणि इथपर्यंतच पायऱ्या आहेत चांगल्या. त्यानंतर असं कच्ची पायवाट आहे आणि या पायवाटेने आपल्याला हा जो कातळ आहे ह्या कातळा लागूनच पायवाट गेले आहे. त्या पायवाटेने वरती आपण डायरेक्ट श्रीवर्धनवर पोचतो आणि श्रीवर्धनच्या समोरच आहे ना आपला असा मनोरंजन बालेकिल्ला पाहावयास मिळतो. तर सर्वप्रथम आपण श्रीवर्धन बालेकिल्ला करू आणि त्यानंतर मनोरंजन बालेकिल्ल्यावर जाऊ. आपण या मार्गे आल्यानंतर आहे ना आपणास इथे हा तुम्ही पाहू शकता किल्ल्याचा मुख्य दरवाजा वाटतोय. आतमध्ये जाऊन पाहू आपण काय आहे तिथे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपणास असे समजते की हा जो प्रवेशद्वार आहे तो गोमुख रचनेमध्ये बनलेला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून वर जाताच आपणास दोन भव्य पाण्याचे टाके आढळतात. या पाण्याच्या टाक्यापासून पुढे जाताच काहीसे अंतर चालून गेल्यावर आपणास अजून एक गुफा आढळते. या गुफेचा वापर इतिहासामध्ये दारुगोळा याचा साठवण करण्यासाठी केला जात असावा. या गुफेमध्ये एकूण 3 खोले आहेत व या 3 खोल्यांमध्ये रात्रीचे वास्तव्य अनेक ट्रेकर्स करतात. तर मंडळी हे ते गाव आहे आणि त्या गावातून आपण इथे जी चौकी दिसते ना इथे तिथे आपण ते तिकीट फाडले जिथे प्रत्येकी 20 रुपये घेतात या किल्ल्यावर यायचे. तिथूनच पुढे पुढे आपण हळूहळू चालत हे जे मंदिर दिसतंय काळभैरव मंदिर तिथे गेलो आणि तिथून पुढे आपण जे काही आता अवशेष पाहत पाहत आलो ते इथून आता इथपर्यंत आलो आहे आणि आता इथून थेट आपण चाललो आहे बालेकिल्ल्यावर, श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर. दारू कोठाराच्या गुफेपासून काहीसे अंतर थोडेसे पुढे वरती चालत आल्यास आपण पोचतो ते श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या उंच भागावर. येथे आपणास राजवाड्याचे काही पुरातन अवशेष पाहावयास मिळतात. राजमाजी किल्ल्याच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर आपणास दुहेरी तटबंदी पाहावयास मिळते.
त्या दुहेरी तटबंदीवर जाण्यासाठी वरील मुख्य बुरुजापासून खालती एक दरवाजा जातो. त्या दरवाजाने आपण दुहेरी तटबंदीवर पोहोचतो. दुहेरी तटबंदीतून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूस काही अंतर चालत गेल्यावर आपणास दृष्टिक्षेपात पडतो तो चोर दरवाजा. हा चोर दरवाजा आपणास सरळ किल्ल्याच्या म्हणजे श्रीवर्धन बालक किल्ल्याच्या बाह्य बाजूस आणून सोडतो. छुप्या रस्त्याने मार्गक्रमण करत असताना आपणास आढळते ती एक गुफा. या गुफेत जाण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु खूप अंधार असल्या कारणामुळे शेवटपर्यंत काही जाता आले नाही. जर आपणाकडे सर्व साहित्य असेल व टॉर्च वगैरे असेल तरच आत जाण्याचे धाडस करावे, अन्यथा आल्या मार्गी परत जावे. तर मंडळी ते पहा, समोर आहे तो आपला श्रीवर्धन बाले किल्ला आहे आणि तिथून उतरून आता आपण हे जे मंदिर आहे ते मंदिर आपण पाहिलं काळभैरवांचं, त्या मंदिराच्या बरोबर पाठच्या बाजूला आहे. आणि हा इथून रस्ता आहे मनोरंजन बाले किल्ल्यावर जायला. तर इथून मनोरंजन बाले किल्ल्यावर जायला 15 ते 20 मिनटं लागतात आणि किल्ला पूर्ण फिरायला जवळजवळ 1 तास पाहिजे. वरची जो बाले किल्ला आहे तो मंडळी कसं आहे, आता मनोरंजन किल्ल्यावर बाले किल्ल्यावर पण जायचं आमचं ठरलेलं, पण झालं असं जरा माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, तर घरातून फोन आलेला, तर त्यासाठी मला लवकर निघावं लागणार आहे. तर त्यामुळे आणि ते त्यामुळेच आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की इथून सरळ थेट आपापल्या घरी जायचं. तर बघू आता नेक्स्ट टाईम कधी आलो तर नक्की आपण मनोरंजन केल्या बाले केलेला भेट देऊ. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सरळ भेटतील. चला तर मग अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय शिवराय. Thank you.